मी शुभांगी जंगले बिंदास इंजिनियर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. ठीक आहे, आज आपण इंजिनिअरिंग M3चं नेक्स्ट लेक्चर बघत आहोत, म्हणजेच केस नंबर 4, शॉर्टकट मेथडची केस नंबर 4. चला, केस नंबर 4 काय आहे? केस 4 काय सांगते की तुमचा जो फंक्शन आहे तो फॉर्मॅटमध्ये असणार आहे x:m. ओके, म्हणजे हा जो फंक्शन असतो, फंक्शन तो कोणता असणार आहे इथे? x:m. ओके, प्युअर x:m टर्म्स असणार आहे. म्हणजे तुमचा एल डी कसा दिसेल मला आता? फाय ऑफ डी इज इक्वल टू x:m. या फॉर्मॅटमध्ये तुमचा काय येणार आहे? एल डी येणार आहे. वाय पीचा फॉर्मॅट काय आहे तुमचा? येस, इट्स RHS upon LHS. RHSची टर्म काय आहे? x:m upon φ(d). तर या फोर्थ केसमध्ये अपॉनची जी टर्म असते तुम्हाला तिला काय करायचं असतं? इन्वर्स करायचं असतं. काय करायचं असतं? इन्वर्स. आणि x:m पुढे तसा तसा लिहायचा. आता ही जी इन्वर्सची टर्म आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणायची नेहमी? ती एक तर 1+x किंवा 1-x या फॉर्म्युल्यांनी काय करता येईल तुम्हाला? सॉल्व करता येईल. जर प्लसचं साईन असेल तर तुमचे जे साईन आहेत ते काय असणार आहे? अल्टर असणार आहेत. आणि जर तुमचा प्लस मायनस साईन असेल तर सगळे साईन कसे असणार आहे? प्लस असणार आहे. ओके, आता यासाठी तुम्हाला चार एक्सपान्शनचे फॉर्म्युले पण माहीत असणं नेसेसरी आहे. आता ते एक्सपान्शनचे फॉर्म्युले आहेत, एकदम बेसिक आहे. a+b² a-b² a+b³ अँड a-b³. ओके, काय हा? a² + 2ab + b² हा झाला तुमचा एक्सपान्शन a+b² नेक्स्ट आहे a-b² तो आहे a² - 2ab + b² नेक्स्ट आहे a+b³ तो आहे a³ + 3a² + 3ab² + b³. नेक्स्ट आहे a-b³ तो आहे a³ - 3a² + 3ab² - b³. हे काय तुमचे एक्सपान्शनचे फॉर्म्युले. बघा, एवढं बेसिक जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला इझिली फोर्थ केस काय करता येईल? सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, चला सम बघूयात आपण. सम आहे d²-d+1y = x³ - 3x² + 1. ओके, आता या केसमध्ये तुम्हाला वाय सी काढता येईल. चला वाय पीला सुरुवात करूया डायरेक्टली. वाय पीचा फॉर्म्युला काय आहे? RHS upon LHS, म्हणजेच x³ - 3x² + 1 upon d²-d+1. ओके, अपॉनची जी टर्म आहे तुम्हाला तिला काय करायचं असतं? इन्व्हर्स करायचं असतं. इन्व्हर्स करताना लक्षात घ्यायचं की पहिली टर्म नेहमी काय पाहिजे? 1. सो आपल्याकडे 1 आहे का? येस, हा 1 आहे आपल्याकडे. बरोबर आहे, म्हणजेच माझी ही जी टर्म आहे ती काय झाली? x झाली. सो रिअरेंज करतानाच मी रिअरेंज करून घेईल. 1 स्टार्टिंगला लिहील प्लस d²-d आणि या पूर्ण ब्रॅकेटला काय करेल? इन्व्हर्स. बघा, म्हणजे माझं आता सम कसं झालं? 1 + ही पूर्ण टर्म काय झाली? x. म्हणजे 1+x चा इन्व्हर्स हा फॉर्म्युला मला इथे काय करायचा आहे? यूज करायचा आहे. ठीक आहे, आणि हा x:m, x:m काय माझा इथे? x³ - 3x² + 1 ॲज इट इज. चला, प्लस साईन असेल. मी पहिल्या स्टार्टिंगलाच तुम्हाला पहिल्या स्लाईडवर शिकवलं की जर काय असेल, प्लस असेल तर हे काय होतात? अल्टर होत चालतात साईन. म्हणजे हा काय येणार आहे? फॉर्म्युला 1, ओके, मायनस नंतर कोण पाहिजे? x. x काय माझा इथे? d²-d + x² म्हणजे d²-d² - x³ म्हणजे d²-d³ ... आणि ही टर्म ॲज इट इज x³ - 3x² + 1. ठीक आहे, आता इला तुम्हाला काय करावं लागेल? या टर्म्सला काय करावं लागेल? एक्सपांड करावं लागेल. काय करावं लागेल? एक्सपांड. आता एक्सपांड करताना तुम्हाला इथे हा फॉर्म्युला माहीत असणं नेसेसरी आहे.
आता हा जो फॉर्म्युला आहे हा आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा आणि हा आहे a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा. ठीक आहे, ऑलरेडी पहिल्या स्लाईडवर आपण हे फॉर्म्युले लिहिलेले आहेत, त्यानुसार एक्सपान्शन करते मी. हा काय येणार 1 मायनस ब्रॅकेटमध्ये डी स्क्वेअर मायनस डी ॲज इट इज प्लस, चला याचं एक्सपान्शन करूया, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय सांगतो, ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे इथे काय येणार, डी स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस टू डी स्क्वेअर इंटू डू डी प्लस डी स्क्वेअर. ओके, हा झालं माझ्या पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन मायनस. आता क्यूबचं एक्सपान्शन म्हणजे काय येणार आहे, डी स्क्वेअरचा क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर इंटू बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर, म्हणजे थ्री डी स्क्वेअर या डीचा अगेन स्क्वेअर मायनस डीचा क्यूब. आणि ॲज इट इज तुमच्या एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन ही टर्म ॲज इट इज. ठीक आहे, आता इथे कसं करणार सॉल्व हे बघा, कसं करणार, हा काय करून घ्यावा लागणार तुम्हाला, ब्रॅकेट ओपन करून हे काय करून घ्यावं लागेल, फॉर्म्युल्यामध्ये व्यवस्थित अरेंज करावं लागेल. पण हे करण्याच्या आधी तुम्हाला काय फाईंड करावं लागतील, डेरिव्हेटिव्ह. ओके, काय करून घ्यायचे आधी फाईंड, डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचे. ओके, बघा माझं मेन फंक्शन काय आहे, मेन फंक्शन माझं काय आहे, एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन हे फंक्शन आहे माझं. त्याचा मी पहिला डेरिव्हेटिव्ह काढेल, त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय आहे माझा, थ्री एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स. ओके, नंतर काय काढूया, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढूया, तो येईल माझा सिक्स एक्स मायनस सिक्स. नंतर काढूया थर्ड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह आहे सिक्स. आणि फोर्थ डेरिव्हेटिव्ह काय येत आहेत माझा, झिरो. बघा फोर्थ डेरिव्हेटिव्ह झिरो आला म्हणजे फोर्थपासून खालचे सगळे डेरिव्हेटिव्ह काय आले माझे, झिरो आले. म्हणजे फोर्थ डेरिव्हेटिव्ह झिरो, फिफ्थ डेरिव्हेटिव्ह झिरो, सिक्स डेरिव्हेटिव्ह पण काय येणार माझा, झिरो येणार. ठीक आहे, म्हणजे मला फोर्थपासून पुढच्या टर्म माझ्या टर्ममध्ये नको. बघा बघूयात आपण, ही फोर्थ आहे म्हणजे हा कॅन्सल झाली, ही कॅन्सल झाला, हे फोर आणि एक फाईव्ह हा पण कॅन्सल झाला, टू अँड टू फोर हा पण माझा काय झाला, कॅन्सल झाला. अशा प्रकारे माझ्या या टर्म्स काय झाल्या, कॅन्सल झाल्या. ठीक आहे, आता कॅन्सल झाल्या काय करूयात आपण, त्या ज्या टर्म्स राहिल्या त्या लिहू फक्त. म्हणजे वन, आता हा ब्रॅकेट ओपन करा, मायनस डी स्क्वेअर मायनस मायनस प्लस डी. आता हा प्लस आहे त्यामुळे ब्रॅकेटमधला साईन चेंज होणार नाही, म्हणजे हा मायनस किती येतो, मायनस टू डी क्यूब, हा किती, मायनस टू डी क्यूब प्लस डी स्क्वेअर. या मायनसमुळे हा कसा होऊन जाईल, मायनस मायनस प्लस, आणि तो किती उरेल फक्त डी क्यूब. आणि इथे ॲज इट इज माझं फंक्शन एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन. चला बघा आता परत माझ्या टर्म कॅन्सल होत आहेत, डी स्क्वेअर, डी स्क्वेअर विल बी कॅन्सल. राहिलं काय माझं फक्त बघा, वन डीची एकच आहे प्लस डी. बघा मायनस टू डी स्क्वेअरमधून एक डी स्क्वेअर गेला, किती उरला, मायनस डी क्यूब. आणि ॲज इट इज माझा काय येणार, एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन. ठीक आहे, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला काय करा, मल्टीप्लाय करा. वन बरोबर आहे मायनस, म्हणजे वन इंटू एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन प्लस डी एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन अँड मायनस डी क्यूब एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन. बघा मी काय केलेलं आहे, फक्त वनला या ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं, डीला या ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं, डी क्यूबला या ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं. साईन ॲज इट इज ठेवा, इथे प्लस साईन होता सो इट विल बी प्लस, इथे मायनस साईन होता सो इट विल बी मायनस. अशा प्रकारे मी काय केलं आहे, फक्त मल्टिप्लाय करून घेतलंय, बाकी काहीच नाही केलं. ओके ठीक आहे, आता याच्यानंतर काय होणार, मग वन इंटू ही टर्म काय होणार, तीच टर्म राहणार, एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस वन ॲज इट इज
प्लस डी, डी म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह, डी म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह, पहिला पहिला डेरिव्हेटिव्ह काय माझा फी एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स, हा बघा हा वाला, ठीक आहे, मायनस डी क्यूब, डी क्यूब म्हणजे कोणता येईल हा वाला, म्हणजे मायनस सिक्स इथे ॲडजस्ट झाला. बघा माझ्या टर्म परत कॅन्सल होत आहे, मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस सी थ्री एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, म्हणजे उरलं काय फक्त एक्स क्यूब. चला मायनस सिक्स एक्स एकच टर्म आहे, प्लस वन मायनस सिक्स किती होऊन जातील मायनस फाईव, हा काय आला तुमचा वाय पी. अशा प्रकारे कोणताही हा सम तुम्ही काय करू शकतात, सॉल्व करू शकतात. मेथड हीच ठेवा की पहिल्यांदा काय करून घ्या, डेरिव्हेटिव्ह फाईंड करून घ्या. डेरिव्हेटिव्ह फाईंड केले म्हणजे इझिली तुम्हाला किती टर्म्स काय होत आहेत कॅन्सल होत आहेत ते काय होतं क्लिअर होतं. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया केस फाईव्ह. ओके, थँक्यू.